ताजा घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपूर शहर आणि तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आलाय. जास्त तीव्र लक्षण असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळणं दुरावस्थ झालंय, तर व्हेंटिलेटर बेडची संख्या अगदीच नगण्य असल्यामुळे सोलापूर अथवा इतर मोठ्या शहरात रुग्णांना पाठवावं लागतंय. तर कमी तीव्रतेच्या रुग्णांना गेल्यावेळी MIT सह अनेक संस्थांच्या जागांमध्ये विलगीकरणासाठी ठेवण्यात आलं होतं. यावेळी तशी फारशी व्यवस्था नाही. रेमडेसिवीर इंजेक्शन वेळेत आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. या साऱ्या पार्श्वभूमीवर आज पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजेश भादुले यांनी उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. हॉस्पिटल टू पेशंट गेले ना, ते सुद्धा तुमच्या मार्फत कलेक्टरला जाते. कलेक्टर थ्रू बेड कलेक्टर साहेबांनी त्या हॉस्पिटलला ती प्रोव्हाइड प्रोव्हाइड झाले, त्या बेडला जाते डायरेक्ट. म्हणजे मधल्याचा ब्लॅक 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 व्यवहार होत होता तो सर थांबला ना. लसीकरणाचा जो कार्यक्रम आहे तो टोटल बोलते साहेब पाहतो. साहेब आता आपण इन्चार्ज आहात, आपण माहिती द्यावी. मी तेच सांगायला लागलो, लसीकरणाचा जो कार्यक्रम आहे तो टोटल बोलते साहेब पाहतात. एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, लस फक्त आल्यानंतर ती ह्याच्यात ठेवण्यासाठी माझं सेंटर वापरलं जातं. कारण त्यांनी ते आयोजन स्टोरेज, ते स्टोरेज त्यांच्या नावाने किती येऊन पडले पण आणायची इच्छा नाही आहे असं मला माझं वैयक्तिक मत. कुठं पडले? PH ऑफिसला, CS ऑफिसला. ते सद्यस्थितीत फक्त माझ्याकडे लस राहते, तेवढंच ते लसीकरण माझं होतं. पंढरपूर कसं पहिल्यापासून प्रसिद्ध आहे, डिलिव्हरी चांगली होती, बाळासाठी आपल्याकडे केली आहे, ह्या गोष्टी सगळ्या असल्यामुळे कसं माहिती का इथं पंढरपूरकडे लोकांचाही ओढा असतो. इथून मी तुम्हाला सांगितलं नाही सोलापूरला जाऊ, तुमची मानसिकता नाही. दोन्ही कामं चालू असल्यामुळे तिथं ते लसीकरण मला माणसं देणं शक्य झालं नाही. माझी माणसं इथं माझ्या कोविड याचं माझ्याकडे आहे. 50 बेडचं सँक्शन आहे माझे. 50 बेडचं DCHC आहे. DCH तेवढ्या ह्याच्यासाठीची व्यवस्था आहे. आणि मधल्या काळामध्ये जेव्हा हे पेशंट कमी झाले, चांगले कमी झाले, म्हणजे दोन चार असं पेशंट होते, दोन्हीकडे 10 च्या खाली पेशंट होते, 10-12 एवढेच पेशंट होते. हे जेव्हा होते तर त्या काळामध्ये असं झालं की तो कोविडचा सर्व स्टाफ दिला होता तो स्टाफ विडवला. बरं, तुझा काही स्टाफ सोडून दिला, त्याचं रिन्युएशन नाही झालं. आणि तो आहे तो म्हणजे एकतर माझी स्टाफची कमतरता, SDH ची 100 बेडचं त्याचीच कमतरता, कोविड मधला स्टाफ कमी झाला आणि 101 पेशंट माझे फक्त ते कोविडचे. आता तू आपल्याकडले नुसार असे येते की आपला स्टाफ 101 आपल्या स्टाफची कमतरता आहे आणि स्टाफची कमतरताची रिक्वायरमेंट आपण वरिष्ठांकडे मागणी केली का? ते पत्र माझ्याकडे आहे सगळं. मी आता व्हॉट्सअपवर सगळं घेतलेलं आहे आणि ते सगळे मी कलेक्टर साहेबांशी बोलून आता कलेक्टर साहेब फॉरवर्ड केले, त्याचा मेसेज सुद्धा आला आहे. कलेक्टर साहेबांना बोलणं सुद्धा शिवसाहेबांची करून दिले मी आणि डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर साहेबांशी बोलायला, पण त्याचा बिझी बोलला होता, तेही बोललो त्यांना. आज येतो म्हणजे आज सगळा डाटा घेतला जाता. पण चार जण साहेब एक आहे ते मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, नंबर 2 मुख्याधिकारी. आता DBP मार्ट आपल्या हातात. घर बसल्या किराणा माल खरेदी करा. आपल्या मोबाईलमध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोरवरून DBP मार्ट ॲप. ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा. प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू.